उभ्या चला त्याला काय झालं शूटिंग इकडे पहा. आज आपण सर्वजण वडू बुद्रुक ग्रामपंचायत वडू तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त नारायणराव एकनाथ फडतरे कोरेगाव भीमा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुणे विभागाचे संचालक या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आज आपण जी कचऱ्याची समस्या गंभीर होत चाललेली आहे त्याच्यावरती पर्याय काढण्याकरता CBG गार्बेज वॉटर हीटर हे प्रकल्प मी वैज्ञानिक संशोधन करून तयार केलेलं आहे. या कचऱ्याच्या समस्येच्या बाबतीत माननीय श्री फडतरे सर म्हणजे माननीय नाना फडतरे यांच्याबरोबर आमची कायम चर्चा व्हायची की या कचऱ्याच्या समस्येवर सर काहीतरी तोडगा काढा, तुमच्या अभ्यासात काही मार्ग निघता येईल का. तर त्यांच्या माग म्हणण्यानुसार मी याच्यावर गेले अनेक वर्ष अभ्यास करतोय आणि या कचरा समस्या सोडवण्याकरता आज मी निर्णय घेतला आणि वैज्ञानिक संशोधन प्रकल्प करून या प्रकल्पाची मी निर्मिती केली. याचं नाव आहे CBG गार्बेज वॉटर हीटर. CBG म्हणजे चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे, गार्बेज म्हणजे कचरा, वॉटर म्हणजे पाणी, हीटर म्हणजे गरम करणारा. आतापर्यंत आपण सोलर वॉटर हीटर नाव ऐकलेलं आहे परंतु गार्बेज वॉटर हीटर असं नाव ऐकलेलं नाही. मग कचऱ्यावरती पाणी तापवणारा प्रकल्प हा प्रथम आपण निर्माण केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 500 किलो कचरा की ह्या गावामध्ये कचरा उपलब्ध झालेला नाही मला, हे गाव स्वच्छ आणि सुंदर आहे पण आता कचरा आणायचं कुठून. मग ज्या गावामध्ये जास्त कचरा निर्माण होतो त्याचं एक उदाहरण म्हणजे कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र. या गावामध्ये जो काही हा ट्रॅक्टर आणलेला आहे कचऱ्याचा तर त्याचे ते या ठिकाणी आपल्या समोर जे दिसत आहे सिंग दगडू नानगुडे ही कचरा संकलन करणारे ट्रॉलीजची ते देखभाल करतात आणि हे कोरेगावमध्ये जो काही कचरा गोळा होतो ते त्याचं नियोजन ते त्या ठिकाणी करत आहेत. आपण या गावामध्ये कचरा उपलब्ध नसल्यामुळे आपल्या कोरेगाव विमाचा कचरा एक ट्रॅक्टर आणलेला आहे आणि सगळ्यांच्या समोर आपण हे कचऱ्याचं ज्वलन कशा पद्धतीने करणार आहे याचं प्रात्यक्षिक आपण आज या ठिकाणी पाहणार आहे. 500 किलो कचरा 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी ज्वलन केला जातो. 500 किलो कचरा जळल्यानंतर उरलेला जो 5 ते 4 किलोचा जो पार्ट आहे त्याला आपण फॉस्फेट फर्टिलायझर असं म्हणतो की त्याचा उपयोग शेतीमध्ये जी पिकं आहेत त्यांच्या मुळांसाठी होतो. त्याच्यानंतर या ठिकाणी हा आपला पाईप दिसतोय धूर या ठिकाणी थोडाफार 5-10% जो तयार होतो या धुराच्या माध्यमातून या पाईपातून धूर आपण बाहेर काढतो आणि हे जे पाणी बनवलेलं एक रसायन आहे त्याच्यामध्ये एक केमिकल मी टाकतो आणि तयार झालेला धूर हा या बादलीमध्ये सोडायचा. जेवढा काही धूर या ठिकाणी तयार होईल त्या संपूर्ण बादलीमधले हे जे केमिकल मी बनवलेलं आहे ते धूर त्या ठिकाणी ॲबसॉर्ब करून पिवळा कलर त्याचा तयार होईल. आता हा पिवळा कलर म्हणजे काय तर लिक्विड स्वरूपामधील असलेला पोटॅशियम फर्टिलायझर, याला आपण CBG पोटॅश फर्टिलायझर असं नाव दिलं. CBG म्हणजे माझं नाव आहे त्याच्यावर आपण जास्त भाष्य करणार नाही. म्हणजे पोटॅश फर्टिलायझर की वनस्पतींना मूळ खोड पान फूल असे भाग आहेत फळ. तर आता जमिनीच्या वरती जो भाग येतो त्याच्यामध्ये खोड आहे म्हणजे थोडक्यात पानं आहेत, फुलं आहेत आणि फळं आहेत, यांची वाढ व्हायची असेल तर या पोटॅश फर्टिलायझरचा उपयोग होतो. म्हणून या माध्यमातून आपण NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, तर NPK मधला P आणि K या कचऱ्याच्या माध्यमातून आपण पिकांना दिला पिकांची वाढ होणार आहे. राहिला नायट्रोजन. नायट्रोजन आपण कुठून आणणार आहे तर गावोगावी डबकी साठलेली असतात, नदी आहे, प्रदूषित झालेल्या नद्या आहेत, त्या पाण्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया त्यांना आपण ब्ल्यू ग्रीन अल्गे म्हणतो की ज्या नायट्रोजनचं फिक्सेशन करतात आणि त्या नायट्रोजन स्टोअर करतात आणि वनस्पतींना पुरवतात. त्यांचं आपण काय केलं कल्चर केलं त्यामध्ये नॉस्टॉक, ॲनाबिना, ऑलोसायरा ह्या नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया काय करतात हे खाली ठेवाय वातावरणातील नायट्रोजन शोषून घेतात आणि तो पिकांना पुरवतात. मग ते जे पाणी आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियांचे तेही आपण या माध्यमातून पिकांना देणार आहे. म्हणजे पिकांची वाढ कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न घेता न वापरता कोणत्याही प्रकारचं खत न वापरता हे NPK वापरल्यामुळं प्रचंड प्रमाणात वनस्पतींची वाढ होते. आता उदाहरणार्थ याचा एक भाग म्हणून कोरेगाव विभागाला माझ्या फार्म हाऊसवरती एक गव्हाची नवीन जात मी विकसित केलेली आहे. त्या गव्हाच्या जातीचं नाव दिलेलं आहे CBG विथ गोल्ड 145900@KG पुणे. याचा अर्थ असा की एक गव्हाचं दाणं आहे त्याला 45 बोंबे आलेले आहेत आणि 900 दाणे आलेले आहेत. याचा अर्थ असा की ही जात जर आपण पेरली तर एकरी 72 पोत्याचं उत्पादन निघतं आणि हेक्टरी 18,000 किलोचं उत्पादन निघतं. अशा पद्धतीने उत्पादन काढणारा जगामध्ये एकही शास्त्रज्ञ आतापर्यंत जन्माला आलेला नाही. जर कुणीही असं जर संशोधन केलं असेल त्यांनी त्यांचा पत्ता, नाव, नंबर सांगावं, आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत. या सगळ्या संदर्भात डॉक्टर नॉर्मन बॉर्लॉग आणि डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या संशोधनानुसार की 1967 नंतर 2002 पर्यंत जे काही त्यांनी सोनालिका आणि कल्याण सोना या गावाच्या जाती डेव्हलप केल्या त्यांचं उत्पादन आज रोजी हे 680 किलो
पर एकर म्हणजे 7 कोटी एकरा नेक्टर तिथे जुने संशोधन आहे. 2002 नंतर मी माझ्या पद्धतीने संशोधन करून याच्यामध्ये 700 किलो ते 7200 किलो उत्पादन काढलं, म्हणजे 10 पटीने उत्पादन वाढवणारी जात मी या ठिकाणी निर्माण केली. भारताची लोकसंख्या 10 पटीने जरी वाढली तिथपर्यंत अन्नधान्य पुरेल एवढ्या पद्धतीचं या गावाचं उत्पादन मी नवीन जात निर्माण केलेली आहे. एवढं बोलून या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत आमच्या मार्गदर्शक माननीय नारायण रत्नाथ फडतरे यांचे मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे सफाई कामगार आहेत, मागचं तुमचं नाव काय आहे? सुनंदाबाई तांबे. सुगंधाबाई तांबे. तुमचं नाव? रुपाली तांबे. या गावातल्या सफाई कामगार आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण या कचरा कुंडीमध्ये जो काही कचरा गोळा झालाय तोही टाकलाय. आणि हे तिरसिंग दगडून अनगुडे हे कोरेगावी मधील कचरा जे संकलन करून ट्रॅक्टर आणलेला आहे की त्याच्यामध्ये 500 किलो कचरा आहे. अशा पद्धतीने आपण 30 मिनिटात 500 किलो असा जर विषय काढला तर तासाला 1000 किलो कोणत्याही प्रकारचा कचरा टाका, वल्ला असू द्या, वाळलेला असू द्या, कसलाही असू द्या, खरकट असू द्या, तुम्हाला जे टाकायचे ते टाका. 30 मिनिटामध्ये 500 किलो, 1 तासामध्ये 1000 किलो, 24 तासात 24000 किलो. 24000 किलो कचरा जाळणारं मशीन या ठिकाणी उपलब्ध आहे. असं कोणतंही गाव नाही त्या गावामध्ये 24000 किलो कचरा रोजचा तयार होतो, म्हणजे असे 48 ट्रॅक्टर कोणत्याही गावात तयार होत नाही. म्हणजे आपण स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हे उपकरण प्रत्येक गावात ग्रामपंचायतांतर्गत जर आपण लावलं तर गावचा कचरा हा संपूर्ण संपणार असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, पर्यावरण समृद्ध होईल आणि स्वच्छ आणि सुंदर भारत होईल असं या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आता आपण उद्घाटन करणार आहे फक्त 2 सेकंद आले. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 1 मिनिटाच्या आतमध्ये 5 फूट सौर ऊर्जेवरती हा पंखा चालतो, म्हणजे याला लाईटची पण गरज नाही. जर ही लाईट नसेल आतली तर ही वापरायची, आणि ही नसेल तर ही वापरायची. सोलर वरती चालू आहे. आता इकडे पहा, हा जो वरती इकडे दाखव, हा जो सोलर दिसतोय, या सोलरची कॅपॅसिटी हा पंखा पळवण्याची. रात्रभरती लाईट पण लागेल, पाणी चालू कर पटकन जा. हे जे ना फास्ट एकदम जलून होते, पाणी चालू नाही केलं का? चालू होतो पाणी. आता ह्याचं मी काय करणार आहे, आज मॉडिफिकेशन, त्याच्या बाहेरच्या बाजूने एक टँक बनवणार आहे. बरं, याच्यात 500 लिटर पाणी बसवायचं. बरं, हे कचरापट्टी जोपर्यंत चालती तोपर्यंत तुम्हाला कंटिन्युअस उकाळलेलं पाणी मिळेल. मोटरनी वर घ्यायचं, वरची 10000 लिटरचे टाकीत भरायचं आणि गावाला अख्खे गरम पाणी सोडायचं सकाळी 5 ते 6. जेवढा कचरा असेल तेवढं पाणी गरम होईल. आता तुम्ही असं म्हणाल की नळीमधून पाणी केलं, तुम्ही असं म्हणाल की आता ही नळी याला वितळण बेस्टची नळी वितळण असं तुमचं म्हणणे आता आपल्या पण वितळणार नाही. त्याचं कारण असं, जोपर्यंत ह्या नळीतून पाणी फिरतंय तोपर्यंत नळी वितळणार नाही, पाणी गरम नाही. असंच आता हे पाणी तुम्ही टाकीमध्ये साठवून ठेवा, हे गरम पाणी आहे. 2 मिनिट टाकू दे जरा. आता शिक 1 मिनिट झालं आपण लावलेलं, ते पकड येते असं धरून बस. आता हे समजून इकडे बघा, जोपर्यंत वाळला असो वल्ला असो कसले असते दोन पोर वर चढा चढा पटकन चला. हात घेत नाही लावायचं, तोंड जरा मोठं करणार दारे गोरळायचं. जास्त आला ना वर पण मारले, जास्त आला ना दारे गोरळायचं त्याच्यामध्ये.
तोंड थोडा सुपासारखं बनवून याचं पण तोंड जसं असेल तसं पण हा वापर करावा लागेल. हा इकडे एकदा उरडला डायरेक्ट तोंडात उरडेल ते कुंडीच्या तोंडात उरडेल. आता हे एलिमेंटरी मॉडेल आहे तुमचं पाचशे किलो कचरा 10 मिनिटात तुम्ही अर्धा तास बोलतो जेवढं बळ म्हणजे आत्मत काय नाही होत त्याला आता तुम्ही हा कशा करता मारतो तेच कारण सांगतो वाफा दर होतात का नाही वाफा वाफा तेव्हा ऍटमॉस्फिअर मध्ये जातो वातावरण त्या वातावरणात गारवा निर्माण होतो वातावरण